केवी न्यूज में आपका स्वागत है। मैं मुदस्सिर अहमद आपके साथ। बिलकिस बानो को न्याय दिलाने के लिए आम आदमी पार्टी के कार्यकर्ताओं ने आज अंबेडकर सर्कल मैसूरू में धर्मश्री के नेतृत्व में सरकार के खिलाफ की नारेबाजी। वुमेन के लिए वुमेन नहीं ठहरेगी तो कौन ठहरेगा? आज के जमाने में इतना सारा अत्याचार चल रहा है और अगर हम लोग नहीं उनका साथ देंगे तो कौन देंगे? और ये वन ऑफ द मोस्ट सीनियर क्राइम था। ಅದು 75ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆ ಎಲ್ಲರೂ ಖುಷಿ ಪಡಬೇಕಾದ್ರೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಈ ಥರ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಟಾರ್ಮೆಂಟರ್ಸ್ಗೆ ಮರ್ಡರರ್ಸ್ಗೆ ಟಾರ್ಚರರ್ಗೆ ಈ ರೀತಿ ರಿಲೀಸ್ ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ಹಾರ ಹಾಕಿ ಕುಂಕುಮ ಹಾಕಿ ಆರತಿ ಬೆಳಗ್ಗೆ ಕರ್ಕೊಳ್ಳೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ। वुमेन के लिए वुमेन नहीं ठहरेगी तो कौन ठहरेगा? आज के जमाने में इतना सारा अत्याचार चल रहा है और अगर हम लोग नहीं उनका साथ देंगे तो कौन देंगे? और ये वन ऑफ द मोस्ट सीनियर क्राइम था जो 2002 में हुआ था, लेकिन 2008 में टोटली 19 अक्यूज को ट्रायल हुआ था एक स्पेशल कोर्ट से, जिसमें 6 लोग पुलिस ऑफिसर और एक गवर्नमेंट डॉक्टर इन्वॉल्व थे, बट सिर्फ 11 लोगों को कन्विक्शन हुआ और बाकियों को एडमिट हुआ क्योंकि लैक ऑफ एविडेंस था। ये जो कन्विक्स थे देवर कन्विक्टेड अंडर सेक्शन 375 फॉर रेप, 302 फॉर मर्डर, 141 फॉर अनलॉफुल असेंबली और बहुत सारे ऐसे IPC सेक्शन क्योंकि बहुत सीनियस क्राइम हुए थे। ये बिल्किस बानो का केस हम लोग क्यों इतना स्पेशली ले रहे हैं? हर केस इंपॉर्टेंट है, लेकिन जब ये गैंग रेप हुआ तो ये लेडी शी वाज प्रेग्नेंट और इसकी छोटी 3 साल की बच्ची को उन्होंने मार दिया। 7 लोग फैमिली के उनके सामनों के सामने मर गए, फिर भी हिम्मत जुटाकर उन्होंने पुलिस स्टेशन गए। जब उन्होंने उधर गया केस बराबर नहीं लिए, FIR वॉज नॉट लॉड प्रॉपरली। उसके बाद क्या हुआ, शी वेंट फॉर द मेडिकल एग्जामिनेशन जो बायस हो गया। इतना सब होने के बाद हिम्मत जुटाकर लड़ी डटी रही, शी वॉज अ फाइटर। तो जब उनको न्याय मिला, कॉम्पनसेशन मिला, वो सब एक बात है, बट जो लॉस उन्होंने अगर इंसर किया उसका कहीं पर तुलना नहीं होगा। अगर आप हीरे मोदी को ही नो ला कर देंगे तो भी उसका तुलना नहीं हो सकता है। तो फिर उसके बाद क्या हुआ, अगर जब हम सारे लोग 75th इंडिपेंडेंट डे सेलिब्रेट कर रहे थे और खुशी मना रहे थे, हमारी बहन जो बिल्किस बानो है फिर एक प्रेम में चली गई। उसके डर, उसके जो ये थे मरीज थे उसके अंदर चली गई कि मैंने इतना लड़ा लेकिन आखिर में क्या हुआ, ये 11 लोगों को छूट दे। और गुजरात गवर्नमेंट ने जिस वजह से दिया वो बहुत गलत है। रेमिशन पॉलिसी पर कर देकर गुड कॉन्डक्ट एंड उन्होंने बोला कि ये लोग ब्राह्मण फैमिली से हेल करते हैं, कोई भी मज़हब या कोई भी एक जात पात से नहीं रहता है क्राइम। जब कर रहे हैं तो आपकी गुड कॉन्डक्ट किधर गए थे? अगर आप अच्छे कॉन्डक्ट से हैं तो कभी होता ही नहीं था ये सब। तो मेरा ये मानना है कि सारी लेडीज़ और जब ये ऐसे इंसिडेंट रिलीज होते हैं विक्टिम, ना ही सिर्फ विक्टिम की फैमिली बट सारे औरतों का एक नो भरोसा उठ जाता है कानून से या जो भी होता है। बट हमारे बहुत सारे सांसद और अदर सोशल एक्टिविस्ट सुप्रीम कोर्ट में पिटीशन फाइल किए एंड अभी सुप्रीम कोर्ट ने ऑर्डर किया है गुजरात गवर्नमेंट को
14 डेज का टाइम दिया है कि वापस हमको बोलो क्यों आपने इनको रिलीज किया है। तो जुडिशरी पर हमें हमेशा हम लोगों को भरोसा है कहीं ना कहीं कुछ होगा, बट आज हम लोग आग्रह करते हैं कि 11 लोगों को वापस उनकी जगह पहुंचा जाए, क्योंकि ऐसे होने से जो सारा हम लोगों को एक ये भरोसा उठ चुका है वो भरोसा वापस मिलेगा। और ना ही सिर्फ विटनेसेस भी कोई आगे नहीं आएंगे। तो मैं क्या बोलती हूँ, अगर कोई ऐसा क्राइम्स में हम क्यों करना है, हमारी फैमिली अफेक्ट हो सकती है, हमारी जान को धोखा हो सकता है, तो जस्टिस मिलेगा कैसा? तो अन्याय फिर हमेशा जीतता चला जाएगा। और इट इज़ हाई टाइम कि लेडीज़ के लिए गवर्नमेंट, सोसाइटी और हम सब आम आदमी जो हैं ठहरे लड़े। जय हिंद। हम आपके एक लॉयर हैं मैम, क्या ये मुमकिन है कि 11 के 11 लोगों को उस दिन जो रिलीज किया गया, ये मुमकिन है मैम? ये देखिए पॉलिटिकल षड्यंत्र हो सकता है, क्योंकि क्या सारे एक ही केस में जो 11 कन्विक्स हैं, क्या सारे अच्छे कॉन्डक्ट के हो सकते हैं? वॉट इज़ द रीज़न? ठीक है, मैं मानती हूँ एक दो विक्टिम कॉन्विक्स हो सकते हैं कि अच्छे कॉन्डक्ट हो सकते हैं, क्योंकि हर इंसान को एक मौका देना ही चाहिए जो हमारा संविधान भी बोलता है। ठीक है, मैं मानती हूँ। और 11 लोगों को 15 अगस्त में गुजरात के इलेक्शन के पहले रिलीज करने का क्या मकसद है, और हाईलाइट करने के लिए कि ये ब्राह्मण फैमिली से है, क्या मकसद है? क्या सिर्फ हिंदुत्व के ऊपर कुछ हो रहा है? जो अगर एक हिंदू औरत पर कुछ अत्याचार होता तो क्या ये सारे रिलीज हो जाते? तो एक औरत इज़ अ वुमन इररेस्पेक्टिव वेदर शी इज़ अ मुस्लिम। जब हम लोग हाथ काटते हैं तो फूल एक ही कलर का होता है लाल, किसी का हरा नहीं होता है, किसी का लाल नहीं होता है। तो आज क्यों ये डिफ्रेंशिएशन हो रहा है, किसके लिए हो रहा है? मैम ये जो फाइनली आप जो आज प्रोटेस्ट कर रहे हैं, ये आपका प्रोटेस्ट कहाँ तक जाएगा मैम? क्योंकि अभी 14 दिन का टाइम जो है, इसके बीच में आपका प्रोटेस्ट कहाँ तक जाएगा? अभी हम लोग जो है आवाज़ उठाएंगे और डटे रहेंगे, और क्योंकि कोर्ट सब्जुडिस है मैटर, और वी आर वेटिंग फॉर द ये जो रिप्लाई है गुजरात गवर्नमेंट से, बट हम गुजरात गवर्नमेंट से रिक्वेस्ट करते हैं कि 11 लोगों को वापस उनकी जगह भेज दिया जाए। और लाइफ मीन्स लाइफ, अगर वो ये कर सकते हैं तो ज़रूर उनको उसकी शिक्षा मिलना चाहिए। थैंक यू मैम। गुजरात माड़ी लाइफ मीन को सो लाइफ उद्देश्य और क्राइम ಈಗ ರಿಲೀಸ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಅದು 75ನೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆ ಎಲ್ಲರೂ ಖುಷಿ ಪಡಬೇಕಾದ್ರೆ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳಿಗೆ ಈ ಥರ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ಟಾರ್ಮೆಂಟರ್ಸ್ಗೆ ಮರ್ಡರರ್ಸ್ಗೆ ಟಾರ್ಚರರ್ಗೆ ಈ ರೀತಿ ರಿಲೀಸ್ ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ಹಾರ ಹಾಕಿ ಕುಂಕುಮ ಹಾಕಿ ಆರತಿ ಬೆಳಗಿ ಕರ್ಕೊಳ್ಳೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಅದು ಏನಾಗುತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆ ನೀವು ಮಾಡಿದರೆ ಇವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಇರಲ್ಲ, ಸರ್ಕಾರದ ಮೇಲೆ ಆಗಲಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮೇಲಾಗಲಿ. ಇನ್ನೊಂದೇನಂದರೆ ನನಗೆ ಬೇಜಾರಾಗೋದು, ನಮ್ಮಲ್ಲಿ 40-50 ಎಂ ಪಿಗಳಿದ್ದಾರೆ, ಲೇಡೀಸ್ ಎಂ ಪಿದಾರೆ, 11 ಜನ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಇದ್ದಾರೆ, ಅಸೆಂಬ್ಲಿಲಿದ್ದಾರೆ, ಯಾವ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ರಾಜಕೀಯದವರು ಇದರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ವಾಯ್ಸ್ ಎತ್ತಿಲ್ಲ. ಎಕ್ಸೆಪ್ಟ್ ಒನ್ ಲೇಡಿ ವೆಸ್ಟ್ ಬೆಂಗಾಲ್ ಎಂ ಪಿ ಮೋಯಮೈತ್ರ, ಅವರು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಹೋಗಿ ಕಂಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದು ಸಬ್ಜುಡಿಸ್ ಮ್ಯಾಟರ್, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡೋದು. ನಾನು ಹೇಳೋದು ಈ ರೀತಿ ಆದರೆ ಮುಂದೆ ಯಾವ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ರೇಪ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಬರ್ತಾರೆ, ಮರ್ಡರ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಬರ್ತಾರೆ, ಅವಳ ಪರವಾಗಿ ಯಾರು ಸಾಕ್ಷಿ ನೀಡ್ತಾರೆ? ಇದು ಇದನ್ನು ಹೀಗೆ ಬಿಟ್ಟರೆ ಮುಂದೆ ಯಾವ ಕೇಸ್ಗಳು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ತಲುಪದೆ ಸರ್, ಇದೀಗ ಅದು ರೆಮಿಷನ್ ಅಂತಾರೆ, ಅದು ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಟಿವ್ ಪವರ್ ಅಲ್ಲಿ ಇರೋರು ಅದನ್ನು ಚಾಲೆಂಜ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಆರ್ಡರ್ನ, ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ತಗೊಂಡಿದೆ. ಅದು ತೀರ್ಮಾನಕ್ಕೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಬದ್ಧವಾಗಿರಬೇಕು, ನಾವು ಬದ್ಧವಾಗಿರ್ತೀವಿ, ಅದನ್ನು ಕಾಯೋಣ. ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ನಾವು ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಪರವಾಗಿ ನಮ್ಮ ಅಕ್ಕ ತಂಗಿ ಪರವಾಗಿ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಸೊ ನಾವು ಕಾನೂನು ಚೌಕಟ್ಟಿನಲ್ಲೇ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಾವು ಯಾರಿಗೂ ನಾವು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ರಾಜಕೀಯವಾಗಿ ನಾವು ಮಾತಾಡಲ್ಲ. ಇದು ನ್ಯಾಯದ, ಸಮಾಜದ, ನಮ್ಮ ದೇಶದ ಮರ್ಯಾದೆ ಪ್ರಶ್ನೆ, ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಹೋರಾಟ. ಏನು ಮೆಸೇಜ್ ಇಲ್ಲ, ನಾವು ಪಬ್ಲಿಕ್ ಎಗ್ ನಿಲ್ಬೇಕು, ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಬೇಕು, ನಮ್ಮ MLAಗಳಿಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಬೇಕು, MPಗಳಿಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಬೇಕು, ನಮ್ಮ ಜುಡಿಷಿಯಲ್ ಸಿಸ್ಟಮ್ಗೆ ನಾವು ಲೀಗಲಾಗಿ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಬೇಕು. ಈಗ 11 ಜನ ಇದ್ರು, ಇದು ಹಿಂದೆ ಇದ್ದವ್ರು ಯಾರು ಒಳ್ಳೆಯವ್ರು ನಡ್ತಾ ಇರ್ತಿಲ್ಲ, ಮುಂದೆಯವರು ಯಾರು ಒಳ್ಳೆ ಹೇಳ್ತಾ ಇರಬೇಕು. ಈಗ 11 ಜನಕ್ಕೆ ಯಾಕೆ 11 ಜನಕ್ಕೆ 11 ಜನನೂ ಹಾಲಿನಿಂದ ಸ್ನಾನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿರೋರು ಇರುತ್ತೆ, ಒಬ್ಬರು ಇಬ್ಬರು ಮಾಡಿದರೂ ಒಂದು ಲಾಜಿಕ್ ಇರುತ್ತೆ. ಇದು ಏನಾಗುತ್ತೆ, ಇದು ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ನೀವೇನು ಮಾಡ್ಕೋತೀರಾ ಅನ್ನೋ ಒಂದು ಆ್ಯಟಿಟ್ಯೂಡ್, ಆರೋಗ್ಯನ್ಸ್ ಆಫ್ ಪವರ್ ಅಂತ ಇದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕಿಚಿನ ಕಾಣುತ್ತೆ. ಈ ಆರೋಗ್ಯನ್ಸ್ ಆಫ್ ಪವರ್ ಇಟ್ ಕಾಲ್ಸ್ ಮಿಸ್ಕ್ಯಾರೇಜ್ ಆಫ್ ಜಸ್ಟಿಸ್ ಅಂತಾರೆ, ಅದು ಆಗಬಾರ್ದು. ದಟ್ ಇಸ್ ವಾಟ್
ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಪರವಾಗಿ ನಮ್ಮ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ನಾವು ಹೇಳಿದ್ವಿ. ಈ ಥರ ಮುಂದೆ ಯಾರಿಗೂ ಆಗಬಾರ್ದು. ನೋಡಿ, ಇವತ್ತಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ನ್ಯೂಸಲ್ಲಿ ಕೇಳಿದೆ, ಬಿಲ್ಕೀಸ್ ಬಾನುವರ ವಾಸ ಇರೋ ಹಳ್ಳಿನಲ್ಲಿ ಈ ಜಡ್ಜ್ಮೆಂಟ್ ಬಂದರೆ ಎಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಂ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅವರು ಹಳ್ಳಿ ಖಾಲಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಜಾತಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಹೆದರಿಕೆ ಇದೆ. ಇದೇ ನಮಗೆ ಪ್ರೊಟೆಕ್ಟ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾಳೆ ರಾತ್ರಿ ನನಗೇನಾಗುತ್ತೋ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ? ಈ ಭಯ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ? ಅದೇ ನಾವು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಲೇಬೇಕು, ಮಾಡ್ತೀವಿ. ಆದರೆ ಅದು ಕೋರ್ಟಿಗೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟಿದ್ದು. ಅದು ಆದರೆ ಇದು ಮುಂದಿನ ಪರಿಣಾಮ ಜನಗಳು ನೋಡ್ತಾರೆ, ಅವರು ಅನುಭವಿಸ್ತಾರೆ. ಆದರೆ ಏನು ಹೌದು, ನಮಗೇನು ಗೊತ್ತಾ, ನಾವು ಬರೀ 10 ಜನ ಅನ್ಕೋಬಾರ್ದು, ಇದರಿಂದ 100 ಜನ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು ಇದು ಸಿಂಬಾಲಿಕ್ ಅಷ್ಟು, ಇದು ನೋವು ಅನ್ನೋದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಇರುತ್ತೆ. ಅದು ಬಂದವ್ರು ಮಾತ್ರ ನೋವು ಬರದೇ ಇದ್ದವರು ನೋವು, ನಿಮ್ಮಲ್ಲೂ ಒಬ್ಬಳು ಗುರುತಿಸ್ಕೊಂಡು ಇದೆಲ್ಲ ಇವಳು ನೋವು ಬೇಕಾದ್ರೆ ಅವರು ನೋವು. ಸೊ ಅದನ್ನು ನಾವು ಗುರುತಿಸ್ಕೊಂಡು ಅದನ್ನು ಮರ್ಯಾದೆ ಅಷ್ಟೇ. बस हम इतना चाह रहे हैं कि उसको एक जस्टिस मिले और उसका इंसाफ मिले और